स्वामिनी निरंतर माझी सुता ही क्षमेची, असं म्हणून श्रीरामाने अत्यंत आनंदाने निष्कलंक म्हणून पतिव्रता म्हणून जानकीचा परत स्वीकार केला. सर्व सैन्यामध्ये आनंदी आनंद पसरला. रामाने विभीषणाला आज्ञा केली, लंकाधिपते निरपेक्षपणानं आणि सुखानं लंकेच्या साम्राज्याचा उपभोग घे. आता रामांचं कार्य पूर्ण झालंय. भरतभेटीची त्यांना ओढ लागली आहे. विभीषणानं पुष्पक विमान तयार केलं. विमानामध्ये बसण्यापूर्वी रामाने न्यायासाठी आणि सत्यासाठी लढणाऱ्या आपल्या साऱ्या सहकाऱ्यांचा निरोप घेतला, त्यांना अयोध्येचं निमंत्रण केलं. श्रीराम, सीतामाई आणि लक्ष्मण विमानामध्ये बसले. विमानाने उड्डाण केलं आणि अयोध्येच्या मार्गावरती असताना एके दिवशी ते विमान श्री भरद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये उतरलं. याच दिवशी रामांच्या वनवासाची 14 वर्ष पूर्ण झाली आहेत. आपण येत असल्याची वार्ता हनुमंता कर्वी अयोध्येला कळवण्याची व्यवस्था त्यांनी अगोदरच केलेली आहे. राम येत आहेत, सीतामाई येत आहे, लक्ष्मण येतो आहे, या वार्तेनं सारी अयोध्या आनंदाने अक्षरशः नाचते आहे. शत्रुघ्नानं सर्व अयोध्या शृंगारली आहे. भरत डोळ्यामध्ये प्राण साठवून रामांची वाट पाहतो आहे. भरद्वाजांच्या आश्रमामधून रामांच्या विमानाने उड्डाण केलं. ते अयोध्येच्या परिसरामध्ये येऊन उतरलं. राम विमानामधून बाहेर आले आणि साऱ्या अयोध्यावासियांनी सीतावर रामचंद्र की जय असा आनंद गजर केला. भरताने रामांच्या सुपूजित पादुका त्यांच्या चरणी घातल्या. आनंदाश्रूंनी भरलेल्या नेत्रांनी तो रामाला म्हणतोय की रामा, तुझं म्हणून सांभाळलेलं तुझं हे राज्य, तुझं हे सिंहासन आता तू परत घे. श्री रामाने भरताला आलिंगन दिलं. सर्व मातांना उभयता रामसीताने प्रणाम केले. त्या भेटीचा आनंद केवळ अवर्णनीय होता. असंख्य नेत्र श्री रामांना ओवाळू लागले. असंख्य कंठ त्यांचा जय जयकार करू लागले. स्वर्ग सौख्य साकार, स्वर्ग सौख्य साकार, दीवार जय जयकार. तुला चिंतिते सुदीर्घ आयु, पुण्य सलीला सरिता सरयु, पुलकित पृथ्वी पुलकित वायु, पुलकित पृथ्वी पुलकित वायु, आज अहल्ये परी जाहला, नगरीचा उद्धार, नगरीचा उद्धार. चापासम विरह भंगला, स्वयंवरा सम समय रंगला, अधिर अयोध्यापुरी मंगला, अधिर अयोध्यापुरी मंगला, सानंदाश्रु तुला अर्पिते, दृढ़ प्रीतीचे हार, दृढ़ प्रीतीचे हार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. तव दृष्टीचा पावन स्पर्शे, आज मांडिला उत्सव हर्षे, मने विसरली 14 वर्षे, मने विसरली 14 वर्षे, सुसज्ज आहे तव सिंहासन, करी प्रभो स्वीकार, करी प्रभो स्वीकार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार.
तुझ्या मस्तकी जळे शिंपता सप्त नद्याना मिळो तीर्थता अभिषिक्ता तुझ जाणीव देता अभिषिक्ता तुझ जाणीव देता मुनी वचनांचा पुन्हा होऊ दे अर्थासह उच्चार अर्थासह उच्चार त्रिवार जय जय कार रामा त्रिवार जय जय कार पितृ कामना पूरी होऊ दे राम राजया पुरी येऊ दे ते कौसल्या माय पाहू दे ते कौसल्या माय पाहू दे राज्ञी सह तू परंपरेने भोग तुझा अधिकार भोग तुझा अधिकार त्रिवार जय जय प्रजा जनी जे रचिले स्वप्नी मूर्त दिसोते स्वप्न लोचनी राजा राघव सीता रानी राजा राघव सीता रानी चतुर्वेद से लोक पूजती रघुकुल दीपक चार रघुकुल दीपक चार त्रिवार जय जय कार रामा त्रिवार जय जय कार राम राजया असता भूवर कलंक केवल चंद्र कलेवर कज्जल रेखित स्त्री नयनावर कज्जल रेखित स्त्री नयनावर विचारातले सत्य आणितील अयोध्येत आचार अयोध्येत आचार त्रिवार जय जय कार रामा त्रिवार जय जय कार समय वर्षतील मेघ धरे वर सस्य शालिनी धरा निरंतर सेवारत जन स्वधर्म तत् पर स्वधर्म तत्पर शांति शांति मुनि वांछिति दिखे आकार दिखे वो आकार शांति शांति मुनि वांछिति दिखे वो आकार दिखे वो त्रिवार जय जयकार करून अयोध्येच्या प्रजाजनाने श्रीरामांना आपल्या प्रासादाकडे नेलं. योग्य मुहूर्त पाहून राम सीतांना राज्याभिषेक करवला. रामराज्याला शुभारंभ झाला. श्रीरामाने सुग्रीव अंगद यांच्यासह सर्व वानरवीरांचा यथोचित सन्मान केला. सुग्रीवाला तर त्यांनी आपला पाचवा भाऊच मानला आणि त्याला किष्किंध्याला परत जाण्याची आज्ञा केली. विभीषणाला असंख्य भूषण प्रदान केली आणि लंकेस जाण्याविषयी अनुज्ञा दिली. हा निरोप समारंभ चालू असतानाच हनुमंत समोर आला आणि श्रीरामांचे चरण घट्ट धरून अत्यंत भावस्नित स्वरात त्यांना म्हणाला, प्रभो मज एकच वर द्यावा प्रभो मज
रोज एकच वरदावा या चरणाचा ठाई माझा निश्चल भाव रहावा एकच वरदावा प्रभो मज एकच वरदावा कधी न चळावे चंचल हे मन श्री रामाया चरणापासून कधी न चळावे चंचल हे मन श्री रामाया चरणापासून झोवरी भूवर राम कथानक तोवरी जन्म असावा एकच वरदावा प्रभो मज एकच वरदावा राम कथानित वदने गावी राम कथाया श्रवणी यावी राम कथानित वदने गावी राम कथाया श्रवणी यावी श्रीरामा मज श्रीरामाविण दुसरा छंद नसावा एकच वरदावा प्रभो मज एकच वरदावा पावन अपुले चरित्र वीरा सांगू देत मज देव अप्सरा पावन अपुले चरित्र वीरा सांगू देत मज देव अप्सरा श्रवणार्थी प्रभु अमरपणाया दीनासिया एकच वरदावा प्रभो मज एकच वरदावा मेघासम मी अखंड प्राशीन असेल तेथून श्रीरामायण मेघासम मी अखंड प्राशीन असेल तेथून श्रीरामायण मेघापरी मी शतधारानी करीन वर्षावा एकच वरदावा प्रभो मज एकच वरदावा राम कथेचे चिंतन गायन ते रामाचे अमूर्त दर्शन राम कथेचे चिंतन गायन ते रामाचे अमूर्त दर्शन इच्छा मात्रे यादासाते रघुकुल दीप दिसावा एकच वरदावा प्रभो मज एकच वरदावा जोवरी हे जग जोवरी भाषण तोवरी नूतन नित रामायण जोवरी हे जग जोवरी भाषण तोवरी नूतन नित रामायण सप्त स्वरानी राम कथेचा स्वाद मला द्यावा एकच वरदावा प्रभो मज एकच वरदावा
असंख्य वदने असंख्य भाषा सकलांची मज एकच आशा असंख्य वदने असंख्य भाषा सकलांची मज एकच आशा श्रीरामांचा चरित्र गौरव त्यांनी सांगावा एकच वर द्यावा प्रभो मज एकच वर द्यावा सूक्ष्म सूक्ष्मतम देहा धरुनी फिरेन अवनी फिरेन गगनी सूक्ष्म सूक्ष्मतम देहा धरुनी फिरेन अवनी फिरेन गगनी स्थली स्थली पण राम कथेचा लाभ मला व्हावा एकच वर द्यावा प्रभो मज एकच वर द्यावा प्रभो मज एकच वर द्यावा हनुमंतांच्या इच्छेप्रमाणे श्रीरामाने त्यांना इच्छित वर दिला. रामकथा आणि हनुमंत दोघंही चिरंजीव झाले. परंतु श्रीरामांचं लीलाचरित्र अद्याप संपलं होतं कुठे. श्रीराम राज्य करू लागल्यापासून पृथ्वीवर स्वर्ग रांधू लागलाय. आनंदावाचून सुखावाचून या अवनीवरती अन्य काही उरलंच नाही आहे. देवतातुल्य असलेली जानकीही अतिशय सुखामध्ये आहे. असेच एकदा श्रीराम आणि जानकी कुबेराच्या चैत्ररथ वनासारख्या त्यांच्या अत्यंत निसर्गसंपन्न अशा अशोक वनामध्ये बसलेले असताना जानकीची फिकट अंगकांती आणि आळसावलेली देहलता पाहून श्रीरामाने हसत विचारलं, जानकी तुला काही हवावंसं वाटतंय का? भरत्याचा प्रश्न जानकीला उमगला. मंद स्मित करून ती विदेह राजकन्या श्रीरामांना म्हणाली, ओठात थांबुनी सशब्द आशालाजे डोहाळे पुरवा रघुकुल तिलका माझे ओठात थांबुनी सशब्द आशालाजे डोहाळे पुरवा रघुकुल तिलका माझे मज उगा बाट ते बनी विहारा जावे पाखरा सारखे मुक्त स्वरानी गावे कानात बासुरी वंश बनातील वाजे डोहाळे पुरवा रघुकुलतील कामाजे वाटते धरावे कुशीत पाडस भोळे मज आवडती ते विशाल निर्मल डोळे चुंबीन त्यास मी भरबीन सारा छोळे डोहाळे पुरवा रघुकुल तिलकामाजे डोहाळे पुरवा रघुकुल तिलकामाजे वल्कले भिजावी जळात माझी सारी घागरी कटीवर करात घावी झारी मस्तकी असावे दुजा घटाचे ओझे डोहाळे पुरवा रघुकुल तिलकामाजे डोहाळे पुरवा रघुकुल तिलकामाजे
वाटते खणावे कंदमुळे पाहावी ती हलक्या हाते लीलेने सोलावी साखून बघावे अमृतान ते ताजे दोहाळे पुरवा रघुकुल तिल कामाजे दोहाळे पुरवा रघुकुल तिल कामाजे सांजे सब सावे आम्रत रूचा खाली गळतील सुगंधित जदी मंजिरी भाली करतील गर्जना दुर्नवनाचे रागे डोहाळे पुरवा रघुकुलतील कामाजे घेऊन धनू ते बांधून भाता पाठी वाटते फिरावे वनात मृगये साठी पाडीत फिरावे दिसेल श्वापद जे डोहाळे पुरवा रघुकुल तिल कामाजे डोहाळे पुरवा रघुकुल तिल कामाजे वाटते प्रभाती बसुनी वेदी पाशी वेदांत करावा प्रकांड अत्पर्युषी लालिमा मुखावर यावा पावक तेजे डोहाळे पुरवा रघुकुल तिल कामाजे हसताई से मला फुलीला देमा एवढा तरी हा हट्ट गडे पुरवावा का विनोदाईसा प्रिया आवेळी सागे डोहाळे पुरवा रघुकुल तिल कामाजे डोहाळे पुरवा रघुकुल तिल कामाजे सीतेनं आपले डोहाळे रामांना सांगितले. रामानेही असून तिला सांगितलं की सीते तुझ्या इच्छा मी लवकरात लवकर पूर्ण करीन. पती पत्नींचा हा मनोहर समाज झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशीची गोष्ट. भद्र नावाच्या एका गुप्तचरानं रामांना येऊन सांगितलं की राजन, सेतुबंधन आणि रावणवध या दोन दैवी कृत्यांबद्दल सारी प्रजा आपल्याला धन्यवाद देते आहे, परंतु आणि या परंतुच्या पुढं जे काही होतं ते सांगायला तो काही धसेना. रामाने ज्याला जेव्हा सांगितलं की सत्य असेल ते निर्भयपणानं कथन कर, तेव्हा तो पुढं सांगू लागला, लोकांना एक कळत नाही की रावणाच्या घरी राहिलेली सीता रामाने परत पत्नी मानलीच कशी आणि तिच्याबरोबर प्रणय करण्यामध्ये रामांना कसला आनंद मिळतो हेही त्यांना कळत नाही. लोकपाल श्री रामचंद्रांचं मन विषण्ण झालं. आपल्या प्राणांची शपथ घालून त्यांनी लक्ष्मणाला आज्ञा केली, लक्ष्मणा जानकीला वाल्मिकी आश्रमाच्या सन्निधी नेऊन सोडून ये. रामांच्या प्राणांची शपथ उल्लंघन कोणालाच शक्य नव्हतं. रथ तयार झाला, जानकी रथामध्ये बसली आणि जसजसा रथ वनप्रदेशामध्ये येऊ लागला तसा सीतेला अतिशय आनंद झाला. तिला वाटलं की आपले डोहाळेच पुरवले जात आहेत आणि हा तिचा आनंद मात्र लक्ष्मणाला सहन होईना. तो म्हणतोय की वहिनी, हे असं नाही आणि जे काही होतं ते ऐकल्यानंतर मात्र स्थितीच्या दुःखाला विश्व थेट झालं.
गदगद स्वरात ती लक्ष्मणाला म्हणाली, मज सांग लक्ष्मणा जाव कुठे पतिचरण पुन्हा मी पाहू कुठे मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे कठोर झाली जेथे करुणा गिळी तमिश्रा जेथे अरुणा पावक झिंके जेथे वरुणा पावक झिंके जेथे वरुणा जे शाश्वत त्याचा देठ तुटे देठ तुटे मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे व्यर्थ क्षीण विले माता जनका मीन च जाया नभे कन्यका निकषच मानी कासे कनका निकषच मानी कासे कनका सिद्धीच तपाला आज विटे आज विटे मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे अग्नी ठरला असत्य वक्ता नास्तिक ठरवी देवच भक्ता पतिव्रता मी तरी परित्यक्ता पतिव्रता मी तरी परित्यक्ता चरणीचा धरेसी कंप सुटे कंप सुटे मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे मज भार वाहते बाहत से मज श्री भागीरथी बाहत से मज श्री भागीरथी अडखळे अंतिसा विपळ कुठे विपळ
आज सांग लक्ष्मण जाऊ कुठे मज सांग लक्ष्मण जाऊ कुठे सरले जीवन सरली सीता पुनर्जात मी पाता माता सरले जीवन सरली सीता पुनर्जात मी पाता माता जगे रघुकुल दीपा करिता जगेन रघुकुल दीपा करिता फल धरी रूप है सुमन मिटे मज सांग कुठे मज सांग लक्ष्मण जाऊ कुठे वनात विजनी मरुभूमि वन वाढ़वीन मी हावंशांकुर वनात विजनी मरुभूमि वन वाढ़वीन मी हावंशांकुर सुखात नांदो राजा रघुवर सुखात नांदो राजा रघुवर जानकी जना तुम आज उठे आज उठे मज सांग लक्ष्मण जाऊ कुठे मज सांग जाई देवरा नगरा मागुती शरसे मज रूपती जाई देवरा नगरा मागुती शरसे माझे स्वर मज रूपती पती न राघव केवळ नृपती पती न राघव केवळ नृपती बोलता पुनाजीची भटे जीभटे मज सांग लक्ष्मण जाऊ कुठे मज सांग लक्ष्मण जाऊ कुठे इथून बंदिते मी माताना इथून बंदिते मी माताना प्रणाम पो सवि रघुनाथाना रघु
रघुनाथाना आशीर्वच तुझ घे जाताना 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 आणखी ओठिना शब्द फुटे श्री राम श्री राम श्री राम मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे या अनुत्तरित प्रश्नासहच गर्भवती जानकीला गंगा पार पोचवून मोठ्या कष्टानं सौमित्री परत फिरला. प्राप्त कर्तव्य म्हणून श्रीराम राज्यकारभार पाहू लागले. इकडे सीता महात्मा वाल्मिकींच्या हाती लागली. त्यांनी तिचं कन्येप्रमाणे पालन केलं. यथाकाली तिला जुळी अपत्य झाली. त्या रामनंदनांना भूतपिशाचांचे बाधा होऊ नये म्हणून वाल्मिकिनी अभिमंत्रित कुश आणि लव त्या बालकांच्या शरीराभोवती फिरवले. कुश आणि लव असंच त्यांचं नामकरणही केलं. वाल्मिकींच्या नेतृत्वाखाली ती बालकं मोठी झाली. शैशवावस्था संपून जाणती दिसू लागली. सर्व विद्यांच्यामध्ये कलांच्यामध्ये आणि युद्धशास्त्रामध्ये प्रवीण झाली. आता ती 12 वर्षाची झाली आहेत. इकडे अयोध्यावती श्रीराम कर्तव्य बुद्धीनं अयोध्येचं राज्य चालवित होते. त्यांनी सर्वश्रेष्ठ असा राजसूय यज्ञ आरंभला. त्या यज्ञासाठी सहस्रावधी राजे मुनी आणि प्रजाजन अयोध्येमध्ये जमले आहेत. मुनिवर्य वाल्मिकीही आपल्या शिष्यांसह आले आहेत. हे शिष्य म्हणजेच बालवीर कुश आणि लव. त्रिकालदृष्ट्या वाल्मिकींनी कुश आणि लव यांना आज्ञा केली. रघुराजाच्या नगरी जाऊन रघुराजाच्या नगरी जाऊन गा बाळानो श्री रामायण गा बाळानो श्री रामायण गा बाळानो श्री रामायण गा बाळानो श्री रामायण जन पुनित सदनाम दुनी नरादि पांचा निवास स्थानी मुनि जन पुनित सदनाम दुनी नरादि पांचा निवास स्थानी उपमार्गातून राजपथातून उपमार्गातून राजपथातून मुक्त दरवळ तुमसे गायन मुक्त दरवळ तुमसे गायन गा बाळानो श्री रामायण गा बाळानो श्री रामायण रसाल मुले फले सेवनी रसाल ताख्या स्वरात भरनी रसाल मुले फले सेवनी रसाल ताख्या स्वरात भरनी अचूक घेतदा स्वरा मिळवनी अचूक घेतदा स्वरा मिळवनी लय तालांचे पाळा बंधन लय तालांचे पाळा बंधन गा बाळानो श्री रामायण गा बाळानो श्री रामायण नगरी लाभता लोकमान्यता
जाईल वार्ता श्री रघुनाथा नगरी लाभता लोकमान्यता जाईल वार्ता श्री रघुनाथा उत्सुक हो श्रवणा करिता उत्सुक हो श्रवणा करिता करवी तीलते तुम्हानी मंत्रण करवी तीलते तुम्हानी मंत्रण गा बाळानो श्री रामायण गा बाळानो श्री रामायण सर्ग क्रम ख्या पुरता ध्यानी स्पष्ट गायनी थोड़े थोड़े गात प्रतिदिनी थोड़े थोड़े गात प्रतिदिनी पूर्ण कथे से सादा चित्रण पूर्ण कथे से सादा चित्रण गा बाळानो श्री रामायण गा बाळानो श्री रामायण नका सांगुरे नाम ग्राम वा स्वतास माझे शिष्यच म्हणवा नका सांगुरे नाम ग्राम वा आ नका सांगुरे नका सांगुरे नका सांगुरे नाम ग्राम वा स्वतः समाचे शिष्यच म्हणवा स्वरात ठेवा हास्य गोडवा स्वरात ठेवा हास्य गोडवा योग्य तेवढे बोला भाषण योग्य तेवढे बोला भाषण गा बाळानो श्री रामायण गा बाळानो श्री रामायण स्वये ऐकता नृप शत्रुंजय संयत असुद्या मुद्रा अभिनय स्वये ऐकता नृप शत्रुंजय संयत असुद्या मुद्रा अभिनय काव्यन वेहा अमृत संचय काव्यन वेहा अमृत संचय आदरील त्या रघुकुल भूषण आदरील त्या रघुकुल भूषण गा बाळानो श्री रामायण गा बाळानो श्री रामायण नच स्वीकारा धना कांचना नको दान रे नको दक्षिणा नच स्वीकारा नच स्वीकारा नच स्वीकारा नच स्वीकारा नच स्वीकारा धना कांचना नको दान रे नको दक्षिणा काय
धनाचे मूल्य मुनिजना, काय धनाचे मूल्य मुनिजना, अवघ्या आशा श्रीरामार्पण, अवघ्या आशा श्रीरामार्पण, श्रीराम श्रीराम श्रीराम।